हे काढा बरं जरा, फेक बाहेर तिकडे, फेक बाहेर. हॅलो हॅलो तारो साहेब बोला. आता सभागृहामध्ये पाणी पुरवठा मंत्री श्री गुलाबराव पाटील यांनी एक विषय उपस्थित केला. त्यांनी उपस्थित विषय असा केला की गेले दोन दिवस इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया या मीडियाच्या माध्यमातून जे नागालँडमध्ये जो काही सत्तेमध्ये सगळ्याच पक्षांनी सहभाग घेतला याबद्दल ही परिवर्तनाची नांदी आहे अशा प्रकारचं जे काय लिखाण झालं असेल किंवा सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियावर बोललं गेलं असेल त्या संदर्भामध्ये गुलाबराव पाटले यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पार्टीबरोबर गेला आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री तिथे आहेत असं त्यांनी विधान केलं. खरं तर या विषयावर मी बोलायला संधी मागत होतो परंतु मला संधी मिळू शकली नाही. खरं तर ते गुलाबराव पाटलांचं विधान खोटं आहे. ते मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे नाहीत. त्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी सामील झालेली आहे. परंतु माझा मुद्दा वेगळाच आहे. माझा मुद्दा हा आहे की आज आमच्यातले 40 आमदार फुटून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सरकार बनवण्याकरता म्हणून ते सहभागी झाले. त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाताना अशा प्रकारचा दावा केला होता की हिंदुत्वाची भूमिका सोडून माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर गेले आणि म्हणून आम्ही त्यांना सोडचिठी दिली. मला हाच सभागृहामध्ये प्रश्न विचारायचा होता की आता भारतीय जनता पार्टी ही नागालँडच्या मुख्यमंत्र्यांबरोबर गेली आहे, त्यांची पार्टी वेगळी आहे. आता जे भारतीय जनता पार्टीचे लोक आरोप करत होते की उद्धवसाहेब ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले, त्या नागालँडच्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील झाला आहे, त्यामुळं भारतीय जनता पार्टी त्या सरकारमधून बाहेर पडणार का, हा प्रश्न मला विचारायचा होता. आणि दुसरा प्रश्न मला शिंदे आणि शिंदे गटाला विचारायचा होता की त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागालँडच्या सरकारमध्ये सामील झाला आहे, आता शिंदे गट भारतीय जनता पार्टीतून बाहेर पडणार का? तुमची तत्वनिष्ठा आणि काँग्रेस